जीवन संजीवनी या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अश्वगंधावरती आपण या अगोदर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. एक आहे तो आपल्या आरोग्यासाठी आणि दुसरा बनवणार आहे तो आपल्या त्वचेसाठी. तर ते व्हिडिओ तुम्हाला आमच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि मित्रांनो, आपण यावरती तिसरा पार्ट बनवणार आहोत तो आपल्या केसांसाठी. जे अश्वगंधाचे आयुर्वेदिक फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत. आरोग्य आणि त्वचेप्रमाणेच केसांसाठीही अश्वगंधाचा खूप फायदा होत असतो. खरं तर आजकालच्या आयुष्यामध्ये धूळ आणि मातीमुळे केसांची खूप वाईट अवस्था होत असते, पण त्यासाठी आपण अश्वगंधाचा उपयोग कसा करायचा जेणेकरून आपले केस हे मुलायम राहतील, केस अकाली पांढरे होणार नाहीत किंवा केस गळतीचा प्रॉब्लेम आपला कायमचा पूर्ण बंद होऊन जाईल. तर मित्रांनो, लांब केस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? काळे घनदाट आणि लांब केस कोणाला नको असतात? हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा स्कॅल्प निरोगी असतात. यासाठी वेगवेगळे औषधं, शॅम्पू आणि कंडिशनरप्रमाणेच आयुर्वेदावर देखील आपण विश्वास ठेवायला पाहिजेत. मित्रांनो, NCBIद्वारे प्रकाशित एका शोधानुसार आनुवंशिक कारण आणि थायरॉईडच्या कारणांमुळे केस गळती थांबवण्यास मदत होऊ शकते. अश्वगंधा केसांमधील मेलेनचं जे प्रमाण असतं ते वाढवण्यासाठी मदत करत असतं, ज्यामुळे केसांचा मूळ रंग टिकवण्यासाठी जो काळा कलर असतो तो आपल्याला मदत होते. अश्वगंधाची पेस्ट तुम्ही आंघोळ करण्याआधी साधारणतः अर्धा तास केसांना लावा. त्यानंतर शॅम्पू किंवा कंडिशनरने तुम्ही केस धुवू शकता. त्यासाठी तुमचे केस हे एकदम मुलायम राहतील आणि केस वाढीसाठी याचा खूप उपयोग होतो. त्यानंतर आहे मित्रांनो, आपल्या केसांमध्ये होणारा जो डँड्रफ आहे, जो आपण त्याला कोंडा म्हणतो, केसामध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कोंड्याची, म्हणजेच या डँड्रफची. सतत धूळ आणि प्रदूषण असल्याने केसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डँड्रफचा प्रॉब्लेम होत असतो. तसंच मित्रांनो, सतत तणाव असल्याने आणि झोप नीट होत नसल्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होत असतो. वास्तविक असं सेबो हेही डर्मेटायसिस त्वचा विकारादरम्यान होते. यामुळे स्कॅल्पमध्ये खाज, लाल रॅशेस आणि कोंडा अशी समस्या निर्माण होते. अशा वेळी तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकतात. मित्रांनो, अश्वगंधामध्ये असणारे अँटीस्ट्रेस गुणांमुळे केसांना खूप फायदा होतो. तसंच ताण कमी करून कोंडा कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप मदत होत असतं. तसंच यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या केसांमधील डँड्रफ निघून जाण्यामध्ये मदत मिळत असते. त्यानंतर आहे मित्रांनो, पांढऱ्या केसांसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, आपले केस पांढरे झालेले कोणालाही आवडत नाहीत. वयाच्या आधी तर पांढरे केस होणं हे नक्कीच चांगलं नसतं, त्यामुळे या अश्वगंधांचा वापर आपण करू शकतो. हे औषध आयुर्वेदिक असल्याने मेलिनिनचं उत्पन्न हे वाढवते व तुमच्या केसांचा जो मूळ रंग असतो ना, काळा कलर, तो ठेवण्यास उपयोगी येतो. मेलेनिन हा एक प्रकारचे पिगमेंटेशन आहे जे केसांचा मूळ रंग तसाच ठेवतो. त्यामुळे तुमचा जो केसांचा वगैरे अकाली पांढरे होणार जो आहे ना, तो तात्काळ कमी होऊन तुमचे केस हे काळेच राहतील. मित्रांनो, अश्वगंधा जे आहे हे तुमचे केसांचा काळेपणा जपून ठेवण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतो आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचे बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा.